नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनीं मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच संपूर्ण इतिहासाच्या परिपूर्ण व्याख्यान माले सहर्ष सहर्ष से स्वागत करीत आहे एक छोटस उदाहरण ऐका एक मोटरसायकल पेट्रोल संपल्यामुळं मोटरसायकल ढकलत ढकलत रस्त्यानं चाललेला होता तेवढ्यात पाठीमागून दुसरा मोटरसायकलवाला मोटरसायकलवर बसून आलेला आहे आणि चलता चलता तो मोटर सायकल ढकलणाऱ्याला विचारतोय का रे मित्रा पेट्रोल संपलं का काय हे त्या गाडी ढकलत चालणारा नीट ऐकलं नाही आणि तशीच प्रतिक्रिया दिली तो काय प्रतिक्रिया देतोय नाही रे मित्रा पेट्रोल संपलाय झालं का पहिल्याने काय विचारलं होतं काय रे मित्र पेट्रोल संपलंय काय का तर हा ढकलणारा म्हणतोय नाही रे मित्र पेट्रोल संपलंय तेव्हा गाडीवर चाललेला मित्र पुन्हा गाडी ढकलणाऱ्याला म्हणतोय असं वय मला वाटलं पेट्रोल संपलंय तर छोटीशी घटना आहे फक्त नीट न ऐकल्यानं होणारं कन्फ्युजन आणि त्यामुळे न त्याम समजणे ही एक छोटीशी चूक होती चला तर म्हणून समजून घ्या आणि मग लक्षात ठेवा आजच्या या व्याख्यानमालेचा बत्तीसावा भाग आणि या बत्तीसाव्या भागामध्ये आपण शिकणार आहोत मवा मवा युगाचे एक नेते मवा युगातील एक अत्यंत महत्त्वाचं नेतृत्व ते म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म नऊ मे अठराशे सहासष्टचा आणि मृत्यू एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे पंधराचा त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील कातलुक या ठिकाणी झालेला त्यांचे आईचं नाव सत्यभामा बरं असं जरी असलं तरी कोल्हापूरमधील कागल या ठिकाणी त्यांचं बाल गे। बालपण गेलं बालपण गेलं कोल्हापूरमध्येच राजाराम हायस्कूल आणि राजाराम महाविद्यालयामध्ये त्यांचं सुरुवातीचं शिक्षण झालं पुढील शिक्षणासाठी मात्र ते मुंबईला आहे मग मुंबईमध्ये अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये एल्फेन्स्टन महाविद्यालयामध्ये ते बी एची परीक्षा उत्तीर्ण झाली अठराशे पंच्याऐंशी मध्ये शिक्षण सुरू असतानाच त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलला शिक्षक म्हणून नियुक्ती केली जॉईन झालेत अठराशे शहाऐंशी मध्ये एल्फिस्टन महाविद्यालयात एम एची परीक्षा दिली अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात सहभागी झाले अठराशे एकोणनव्वद मध्ये त्यांनी राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात पहिल्यांदाच भाषण केलं आणि तेव्हापासून एक प्रभावशाली वक्ते म्हणून त्यांचं नाव झालं त्यानंतर अठराशे एक्क्याण्णव ब्याण्णवमध्ये मध्ये वादग्रस्त ठरलेल्या संमती वयावरून लोकमान्य टिळकांशी त्यांचा वाद झालेला आहे मतभेद झालाय अठराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर फेलो म्हणून त्यांची नियुक्ती झाली त्याच वेळी त्याच वर्षी सार्वजनिक सभेचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती अठराशे शहाण्णव मध्ये भारताच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या रॉयल म्हणजेच एल वेलबी कमिशन समोर साक्षी देणारी पहिली हिंदी किंवा भारतीय व्यक्ती म्हणजे गोपाळकृष्ण गोखले अठराशे नव्याण्णव मध्ये त्यांच्या याच सर्व प्रभावाचा परिणाम असा झाला की मुंबई विधिमंडळाचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली अठराशे नव्याण्णवची ही घटना पाहिल्यानंतर एकोणीसशे दोनमध्ये पुन्हा एकदा मुंबई विधिमंडळाचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि त्याच वर्षी केंद्रीय विधिमंडळामध्ये सुद्धा सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली एकोणीसशे पाच रोजी राष्ट्रीय सभेचं अधिवेशन बनारसला भरलं होतं वाराणसीला भरलं होतं आणि त्या बनारसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष गोपाळकृष्ण गोखले होते वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षी अध्यक्षपद भूषवलेली राष्ट्रीय सभेची पहिली व्यक्ती म्हणजे गोपाळकृष्ण गोखले त्याच वर्षी बारा जून एकोणीसशे पाच रोजी गोपाळकृष्ण गोखले यांनी देशभक्त्याने देश कार्याचे प्रचारक संघटित करण्यासाठी पुण्यामध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली या भारत सेवक समाजाची एक शाखा अमरावतीला देखील स्थापन झालेली पुढे एकोणीसशे पाचच्या या दोन घटना पाहिल्यानंतर एकोणीसशे सहा साली गोपाळ कृष्ण गोखले इंग्लंडला गेलेले एकोणीसशे नऊ मध्ये पास झालेला मोर्ले मिंटो कायदा या मोर्ले मिंटो कायद्याचा कच्चा मसुदा तयार करण्यामध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांचा मोलाचा आहे एकोणीसशे दहा एकोणीसशे दहा मध्ये पुन्हा एकदा गोपाळ कृष्ण गोखले यांच्या केंद्रीय विधीमंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती झाली एकोणीसशे दहा मधली दुसरी एक महत्वाची घटना एकोणीसशे दहामध्ये लोकसेवा आयोगाची स्थापना झाली आणि अगदी बारा ते पंधरा या कालखंडामध्ये या लोकसेवा आयोगाच्या स्थापनेत तर सहकार्य होतच मात्र या लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून बारा ते पंधरा या कालखंडामध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी काम केलं याच कालखंडामध्ये भारतामधील प्राथमिक शिक्षण सक्तीचा आणि मोफत हवं यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेले एकोणीसशे बारामध्ये ते आफ्रिकेला गेले होते आफ्रिकेला गेले तेव्हा त्यांनी महात्मा गांधीजींना मार्गदर्शन केलं महात्मा गांधीजींना केलेल्या मार्गदर्शनानुसारच गांधीजी भारतात आल्यानंतर त्यांनी संपूर्ण देशाचा दौरा केला म्हणून तर गोपाळकृष्ण गोखले यांना महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणतात गांधीजी त्यांना धर्मात्मा गोखले असं म्हटलं म्हणायचे याचबरोबर गोपाळकृष्ण गोखले यांचा मृत्यू हा एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे पंधरा रोजी झाला मात्र त्यांच्या या संपूर्ण कार्याचा आढावा घेत असताना त्यांना अनेक नावांनी संबोधित केलेलं आहे ते सुद्धा पाहणं अत्यंत गरजेचं त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट जेव्हा गोपाळ गणेश आगरकरांनी अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये आपलं वैयक्तिक सुधारक नावाचं वृत्तपत्र मराठीमधून सुरू केलं होतं तेव्हा हे गोपाळकृष्ण गोखले यांचंच त्यांना सहकार्य लाभलं होतं इंग्रजीमधील सुधारक हे गोखले चालवायचे आणि मराठीमधील सुधारक गोपाळकृष्ण गोपाळ गणेश आगरकर चालवायचे बर या सगळ्या कारणामुळं गोपाळकृष्ण गोखले यांना विविध नावाने संबोधलं जातं कुठल्या कुठल्या नावाने तर गांधीजींचे गुरु गांधीजी त्यांना धर्मात्मा गोखले म्हणायचे प्रभावशाली तर्कशुद्ध वक्ता शासक व शासित यांच्यातील दुवा उदारमतवादी नेता राजकारणाचे अध्यात्मिकरण करते साधी राहणी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अजीव सदस्य फर्ग्युसन कॉलेजमधील गणिताचे प्राध्यापक फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य याचबरोबर बरोबर गोपाळकृष्ण गोखले यांचं वर्णन लोकमान्य टिळकांनी द दा डायमंड ऑफ इंडिया अँड ज्वेल ऑफ महाराष्ट्र असं केलं होतं जहाल विचारसरणीचे लोक त्यांना मृदू उदारवादी म्हणायचे सरकार ब्रिटिश सरकार त्यांना छुपे राजद्रोही म्हणायचे मोर्ले नावाचा ब्रिटिश अधिकारी वाजणारा चिमटा असं त्यांचं वर्णन करायचं सरोजनी नायडू यांनी त्यांना व्यवहारवादी परिश्रमी कार्यकर्त्यांनी कल्पनेत रमणारा असं वर्णन त्यांचं केलं ते सार्वजनिक सभेतर्फे चालवणाऱ्या त्रैमासिकाचे संपादकसुद्धा होते याचबरोबर याचबरोबर ब्रिटिश सरकारने त्यांचा सन्मान म्हणून सी आय ई या उपाधीनं त्यांना सन्मान केलं होतं काही दिवस ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये त्यांनी क्लार्कची नोकरी केलेली देशाच्या अर्थव्यवस्थेला भक्कम आधार प्रदान करण्याचं काम त्यांनी केलं मिठाचा कर अडीच रुपया अडीच रुपये मनावरून आठ आणि मन त्यांनी केला होता अशा रीतीनं गोपाळकृष्ण गोखले यांचं भारताच्या अशा रीतीनं गोपाळकृष्ण गोखले यांचं भारताच्या इतिहासामध्ये आणि मवाळ युगामध्ये मोलाचा वाटाय मोलाचं कार्य हे संपूर्ण कार्य करून त्यांचा पुणे या ठिकाणी मृत्यू झालेला आहे अशा रीतीनं आजच्या बत्तीसाव्या भागामध्ये मवाळ नेते गोपाळकृष्ण गोखले यांचं चरित्र पाहिलं आज या भागात इथंच थांबूया पुन्हा भेटू पुढील भागात धन्यवाद